पार्किंग लॉट मध्ये राहा सगळे इकडे टेस्लाच टेस्ला. त्या 10 पोरांना कुठे काही कमी पडू नये म्हणून प्रत्येकाने ठरवलं की बाबा घरटी एक टेस्ला घ्यायची. साहेब गाडीचं इंजिन कुठं आहे हो? राम राम मंडळी. अमेरिकन मराठी माणूसच्या नवीन भागात मी तुमचं स्वागत करतो. अहो खरंच नवीन आहे, बघत असाल तुम्ही बॅकग्राऊंड. तर काय आहे आजचा विषय आहे जरा वेगळा. आज आपल्याला बोलायचं आहे टेस्लाबद्दल. परवा मी मंदिरात गेलो होतो आणि बघितलं तर काय पार्किंग लॉटमध्ये राहा सगळीकडे टेस्लाच टेस्ला, सगळ्या भारतीयांनी टेस्ला घेतलेत. तुम्हाला काय खोटं वाटतंय का? बघा तुमच्या डोळ्याने या सगळ्या टेस्लाच टेस्ला. माझ्या लक्षात नाही आलं की बाबा भारतीयांनी ह्या एवढं टेस्ला का घेतल्या. मग जरा विचार केला आणि माझ्या लक्षात आलं. अहो कसं आहे माहिती आहे का, एलन मस्कला आहे ना, भारतीयांनी एक ठरवलं आहे तो पहिल्या नंबरवरती आहे जगात आता श्रीमंताच्या यादीत. तो अजून कसा पहिल्या नंबरवर जाईल हे बघायचं चाललं आहे. पण त्याच्याबद्दल काय, अहो दुसरं एक अजून एक कारण आहे. काय माहिती आहे का, त्याला आहेत 10 पोरं आणि त्या 10 पोरांचा खर्च भागवला पाहिजे का नको. मग आपल्या भारतीयांनी ठरवलं की बाबा त्या 10 पोरांना कुठं काही कमी पडू नये म्हणून प्रत्येकाने ठरवलं की बाबा घरटी एक टेस्ला घ्यायची. पण आता एलन मस्कचा भारतीयांना कळवळा याची काय गरज आहे. अहो त्याचं दुसरं एक कारण आहे अजून तसंच. कसं आहे, प्रामाणिकपणाचे शिरोमणी माननीय लालू प्रसाद यादव यांना पण 10 पोर आहेत. मग ते भारतीयांना वाटलं की बाबा त्याला 10 पोर आहेत, ह्याला 10 पोर आहेत, मग आपल्यातला जो माणूस दिसतो एलन मग त्याला केली पाहिजे का नको हेल्प. म्हणून लोकांनी ठरवलं की बाबा आता आपण टेस्ला घेऊया. भारीच काम झालं की बर. मला दुसरं एक सांगायचं आहे. काय माहिती आहे का, आमच्या गल्लीत एक आहे माझा मैत्र, त्यानं पण घेतल्या टेस्ला. आता त्याला मी जरा लोणी लावलं, म्हणलं बाबा तुझी टेस्ला मला दाखवतोस का आतनं बाहेरनं, आणि जरा बघू अजून लोणी लाव आपण त्याला आणि देतोय का आपल्याला तो टेस्लाची चालवायला. बघू त्यानं जर चालवाय दिली टेस्ला तर सोन्यावनं पिवळं झालं राव. तर चला बघूया आपण त्याच्याकडे जाऊन. तुम्हाला म्हणल्याप्रमाणे ह्या आहे बघा माझा मैत्र आणि त्याची ही आहे गाडी. तर आता त्याला विचारू बाबा देणार का मला टूर. साहेब तुम्ही देणार का मला गाडीची तुमच्या टूर? येस येस लेट्स गो सी. बघितलं का आम्ही मराठीत कसं बोलतोय आणि हे जर इंग्लिश जोरातच आहे अमेरिकन इंग्लिश, झेपते का बघूया. बघू आता चला. जरा ही गाडी मध्ये तुम्हाला फुडणं आणि मागणं दाखवतो. आणि हे बघा सगळ्यात पहिल्यांदा ही गाडीचा अजून नंबर आलेला नाही, नवी कोरी गाडी आहे बघा ही. तुम्हाला वाटेल की ही जुनाट गाडी दाखवते काय, आत्ता आणल्या शोरूम मधनं बघा ही गाडी. तर तुम्हाला वाटत असेल हे साहेब माझ्या बरोबर असताना मोबाईल मध्ये काय करायला लागल्यात. अहो तर इतका पण ते माणूस गाणी नाहीत. काय माहिती आहे का, ते आता ती गाडी त्यांची ह्या मोबाईल मधनं चालू करायला लागल्यात आणि त्यामुळे बघा साहेबांशी विचारू. साहेब जायचं का आता गाडीत? आत येस येस वी कॅन गो नाव. बघितलं का गाडी राव एकदम चालू केली ह्यानी मोबाईलमधनं, ही लयच वेगळी गाडी दिसते. चला आता दुसरं असं बघा या गाडीचं कसं आहे. आपल्या गाडीसारखं नाहीत हँडल ते धरून ओढायचं, इथं नुसतं टच केलं की उघडते दार बघा. त्यामुळं आपल्या हाताची नक गाडीला लागायची काही गरज नाही. आता साहेब आता ऑलरेडी बसलेतच, पण आता आपण पण बसूया. तर बघितलं का ह्या गाडीचं एवढा मोठा राव स्क्रीन दिसतोय. आता मला वाटलं काय टी व्ही बघायसाठी हो स्क्रीन आहे का काय. अहो तसं नाही, साहेबांनी सांगितलं की गाडीचं सगळं कंट्रोल हिथनंच होते. आणि तुम्हाला वाटत असेल ही काय चायनीज मॉडेल वगैरे काय आहे का काय, तसं नाही हो. हे बघा हे प्रॉपर टेस्लाचा लोगो. आणि साहेब मला जरा सांगा तुम्ही गाडी कधी खरेदी केल्या, हे खरंच टेस्ला आहे ना? येस येस दिस इज द टेस्ला वी गॉट इट 2 वीक्स अगो, इट्स ब्रँड न्यू 2023. बघितलं का राव 2023 चं मॉडेल आहे आणि साहेबांनी आत्ताच घेतल्या. आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बघा आता हिथनं पुढची ट्रंक ओपन करता येत्या, मागची ट्रंक ओपन करता येत्या आणि हे चार्जिंगचं पण पोर्ट ओपन करता येते. आता साहेब करता का ओपन तुम्ही? ते बघा ते मागचं ओपन झालंय बहुतेक. ते बघा जा हा आलं दिसते का, हे बघा हे पुढचं पण ओपन झालंय आणि आता हे पण ओपन झालंय. बघूया बरं जाऊन बाहेर जाऊन गाडी बघूया. हे बघा आता गाडीत मग अशी बसून आपण ट्रंक ओपन केली. गाडीत बघा ह्या ट्रंक मध्ये किती जागा आहे, माणूस एखादा झोपल ह्याच्यात. हा लयच मोठी जागा आहे राव.
आता बघा ही मागची ट्रंक होती, आता जेव्हा आयला बघितलं का ही अजून एवढी मोठी जागा. आता बघा हे चार्जिंग पोर्ट, ह्या गाडीला इथं चार्जिंग लावायचं आहे. कसलं लय भारी आहे बघितलं का, या अशी वरनं खाली झाल्या आणि हे तर आपल्याला वाटतं लाईटच आहे, पण त्या लाईटीच्या आत इथं चार्जिंग पोर्ट आहे. लयच भारी आहे बघा हे. तुम्हाला म्हणलं नव्हतं का मगाशी गाडीचं ते पुढचं ऑटोमॅटिक ओपन होते, ते झालं बघा ओपन. पुढं पण ह्या गाडीत भरपूर जागा दिसत्या, म्हणजे कुणाला लय जर पाहिजे असेल सामान ठेवायचं तर बघा हे टेस्लाचं करा विचार, पुढं जागा मागं जागा अजून किती जागा पाहिजे राव गाडीत. साहेब गाडीचं इंजिन कुठं आहे हो? The car has no engine, but all their battery is stored under the car. So it's all their battery cells and all the panels are under the body of the car. तो बघितलं का साहेबांनी काय सांगितलं, ते गेलं माझ्या जरा डोक्यानं वरती, पण त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ असा असेल की इंजिन बघा हे बघा इथं इथं खाली आहे, इंजिन नाहीच आहे गाडीला, ही गाडीची जी बॅटरी आहे, जी बॅटरीवर गाडी चालते ती आहे इथं खाली, जिथं मी बोर्ड दाखवली तिथं, बरं का. आता हिथनं खाली अशी बॅटरी आहे गाडीला आणि त्याच्यावर सगळं चालतंय, सगळा खेळ तिथं आहे. आता लयच भारी काम आहे, यलॉननं चांगलंच काम केलं आहे राव. हे बघितलं का गाडी पुढनं पण ओपन आहे, मागणं पण ओपन आहे, आणि पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला जर पहिलं हुकलं असलं तर. आता तुम्हाला ही गाडी मी पुढनं आणि मागणं दाखवली, तुम्हाला धुराची नळी कुठं दिसली का? अहो धुराची नळी नाहीच या गाडीला, कारण धूर तयारच करत नाही गाडी, म्हणजे प्रदूषणाचा प्रश्नच नाही. आहे का नाही भारी, थोडक्यात काय आपलं PUC 100 रुपये वाचले. तर यो ब्लॉग मी आता हिथंच थांबवतो, कारण सगळंच एका ब्लॉगमध्ये टाकलं तर होईल मोठा ब्लॉग आणि तुम्हाला नाही राव पेशन्स. तर आता तुम्हाला हो ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि लयच आवडला असेल तर व्हॉट्सअपच्या 4-5 ग्रुपमध्ये द्या की ढकलून राव आणि करा मला व्हायरल. दुसरं एक सांगायचं होतं, हे केलं आहे मी शूटिंग नंतर, मला नाही खोटं बोलायचं त्या TV वाल्यांच्या सारखं, आणि शर्टवरनं दिसतच असेल. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, धन्यवाद.